<Sedident"> नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकोणतीस सप्टेंबरपासून रोज सकाळी तुम्ही हे एक काम करा मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस वार शुक्रवारपासून पितृ पक्ष सुरू होत आहे श्राद्ध पक्ष सुरू होत आहे आणि एकोणतीस सप्टेंबरच्या दिवशी श्राद्ध पक्षाचा पहिला दिवस आहे प्रतिपदा श्राद्ध आहे मित्रांनो तुम्हाला पंधरा दिवसांपर्यंत हे काम करायचं आहे म्हणजे घटस्थापनेच्या दिवसापर्यंत कारण एकोणतीस सप्टेंबरपासून पुढील पंधरा दिवस पितृपक्ष राहील आपण आपल्या पूर्वजांना जे आपल्यासोबत नाहीये त्यांचे श्राद्ध घालत असतो मित्रांनो तर याच पंधरा दिवस तुम्हाला दररोज सकाळी न चुकता हे एक काम करायचं आहे तुम्हाला फक्त एक छोटेसे काम करायचे आहे जेव्हा आपण दुपारी स्वयंपाक करतो सकाळी स्वयंपाक करतो चपाती भाकरी भाजी करतो त्यावेळेस तुम्हाला एक जी पहिली चपाती किंवा पहिली भाकर आपण जेव्हा करू तेव्हा ती बाजूला ताटलीत किंवा प्लेटमध्ये काढून ठेवा आणि मग आपला बाकीचा स्वयंपाक करा परंतु तुझी जी चपाती किंवा ती भाकरी आपण काढून ठेवलेली आहे ती दुपारच्या बारा वाजेच्या आत तुम्ही घराच्या छतावर ठेवून द्या फक्त ठेवायची आहे कावळ्यांसाठी किंवा बाहेर कंपाऊंडची वॉल असेल तर त्या भिंतीवर ठेवू शकतात जिथे कावळे पक्षी येतील तिथे तुम्ही ठेवून द्या बस तुम्हाला दररोज एक चपाती किंवा एक भाकर पंधरा दिवसांपर्यंत ठेवायची आहे छतावर कावळ्यांसाठी किंवा बाल्कनीत ठेवली तरी चालते जिथे कावळे पक्षी येतील तिथे ठेवायचे आहे याने पितृ प्रसन्न होतील कारण पितृ हे कावळ्याच्या स्वरूपात आपण पूजत असतो त्यांना घास घालत असतो तर ही चपाती किंवा भाकर तुम्ही न चुकता एकोणतीस सप्टेंबरपासून रोज पंधरा दिवसांपर्यंत छतावर किंवा बाल्कनीमध्ये ठेवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ